मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो। मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत परतावा मिळवू शकतो। स्टॉक मार्केट मध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667403573। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नहाटा यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। तर वाढदिवशी नहाटा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। येत्या 3 सप्टेंबरला श्रीगोंद्यामध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। अजितदादा पवार यांनी बाळासाहेब नहाटा यांची राज्य बाजार समिती महासंघाच्या सभापती पदावर केलेली निवड आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार विजयी होण्यासाठी घातलेलं लक्ष, या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय। तर नामदार अजित पवार काय कानमंत्र देतात याचीही उत्सुकता जिल्ह्यातील राष्ट्रवादीला लागली आहे। तर यावेळी अजितदादा पवार यांच्या हस्ते मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सकाळी 9 वाजता होणार आहे। त्यानंतर पारगाव येथील सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचं भूमिपूजन झाल्यावर सकाळी 10 वाजता श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये पणन मंडळ योजनेतील 1000 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाचं उद्घाटन आणि बाळासाहेब नहाटा यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच पक्षप्रवेश होणार आहे। या सोहळ्याला जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, राज्य बाजार समिती महासंघाचे पदाधिकारी हजर असणार आहेत। शनिवार दिनांक 3/9/2022 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार अजितदादा पवार श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असून सर्वप्रथम ते मडेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचं 1.5 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर ते लोणी व्यंकणा तेथे माझ्या निवासस्थानावरून पारगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या 3.5 कोटी रुपये खर्चून उभा करा असलेल्या इमारतीचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर 11 वाजता विरोधी पक्षनेते अजितदादा पवार श्रीगोंदा येथील श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने उभारलेल्या 1000 मेट्रिक टन गोडाऊनच्या उद्घाटन समारंभास तसेच माझ्या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत असं एकंदरीत त्यांचा दैनंदिन 1 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यात आयोजित केलेला आहे। या तिन्ही कार्यक्रमास श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे कारण महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आणि जिल्ह्यात प्रथमच श्रीगोंदा तालुक्यात येत आहेत, त्यानिमित्त आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशा प्रकारचं आपण सर्वांना आवाहन करतो। कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचे कल्याण जगताप, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के, शरद नवले, बाळासाहेब खेतमाळीस, शांताराम पोटे यांची यावेळी उपस्थिती होती। गणेश कवितकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा।